नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या वडून आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत हे प्रश्न पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तोडूला सुरुवात करूया त्रिया प्रश्न क्रमांक पहला है कथकली लोकनृत्य खाली पैकी को राज्य से संबंधित है कथकली लोकनृत्य खाली पैकी को राज्य से संबंधित है त्रिया ऑप्शन क्रमांक दोन कथकली लोकनृत्य केरल राज्य योग्य आंसर हो प्रश्न क्रमांक दुसरा रावत भट्टा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे रावत भट्टा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रावत भट्टा हा अणुविद्युत प्रकल्प राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार लखनऊ हे शहर गोमती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ठिकाणी अशोक क्रमांक तीन कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम राज्य ठिकाणी योग्य आंसर होईल प्रश्न क्रमांक 5 वा बोरांसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे बोरांसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे ठिकाणी अशोक क्रमांक 4 बोरांसाठी मेहरून हे ठिकाण या योग्य आंसर होईल प्रश्न क्रमांक 6 अंडी उत्पादनामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे अंडी उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार रजत क्रांती या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सातवा पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन पंडित रविशंकर हे सत्तार वादक या ठिकाणी योगर प्रश्न क्रमांक आठवा डॉट्स ही उपचार पद्धती खालीलपैकी कशा संबंधीची उपचार पद्धती आहे डॉट्स ही उपचार पद्धती खालीलपैकी कशा संबंधीची उपचार पद्धती आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन क्षयरोग या ठिकाणी योगर प्रश्न क्रमांक नव्वा प्रकाश वर्ष हे खालीलपैकी कशाचं एकक आहे प्रकाश वर्ष हे खालीलपैकी कशाचं एकक आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन प्रकाश वर्ष हे आंतर मोजण्याचं एकक या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मुघल साम्राज्याचा संस्थापक खालीलपैकी कोण होता मुघल साम्राज्य यांचा संस्थापक खालीलपैकी कोण होता त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन मुघल साम्राज्य संस्थापक बाबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता भारतामधला पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा मार्क्स हा विचारवंत खालीलपैकी कोणत्या देशाचा विचारवंत होता काल मार्क्स हा विचारवंत खालीलपैकी कोणत्या देशाचा विचारवंत होता त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन काल मार्क्स हा जर्मनी देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल शुक्रमांक क्रमांक तेरावा महामानव हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे महामानव हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन महामानव हा शब्द तत्पुरुष समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा ब्रिक्स या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या दे देशाचा समावेश होत नाही ब्रिक्स या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या दे देशाचा समावेश होत नाही त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक ब्रिक्स या संघटनेमध्ये ब्रिटन या देशांचा समावेश होत नाही प्रश्न क्रमांक पंधरावा सापेक्षतावाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन हा सिद्धांत अल्बर्ट आईस्टाईन या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक का सोळा कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक एक कान्हा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्य ठिकाणी क्रमांक सतरावा साधना हे साप्ताहिक विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणाचे होते साधना हे साप्ताहिक विद्यार्थी हे, हे मासिक खालीलपैकी कोणाचे होते त्या ठिकाणी औष्ण क्रमांक तीन साने गुरुजी या ठिकाणी अयोग होईल प्रश्न क्रमांक अठरावा टेंबू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे त्या ठिकाणी टेंभू सातारा हे जन्मगाव आहे एकोणीस राष्ट्रपतींच्या अनुउपस्थितीमध्ये त्यांची कामे कोणामार्फत पार पाडली जातात राष्ट्रपतीच्या अनुउपस्थितीमध्ये त्यांची कामे खालीलपैकी कोणामार्फत पार पाडली जातात त्र्या ठिकाणी औषध क्रमांक तीन उपराष्ट्रपती याटिकानी इहो गॅन सोयन क्रमांक वीस जागतिक दूरसंचार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक दूरसंचार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो त्र्याठी औषध क्रमांक तीन जागतिक दूरसंचार दिवस सतरामे याटिकानी इहो गॅन सोयन शुक्रमांक एकेवीस बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक पु ल देशपांडे या ठिकाणी योग्य सर होईल शुक्रमांक बावीस अडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे अडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधला शब्द आहे त्या ठिकाणी अशन क्रमांक चार अडकिता हा शब्द कानडी भाषा या ठिकाणी अर्थ सांगायचा आहे वसुंधरा या शब्दाचा योग्य अर्थ सा। शब्दा सा यो आपल्याला सांगायचा सा आहे त्या ठिकाणी अवशुन क्रमांक दोन वसुंधरा म्हणजे पृथ्वी या ठिकाणी योग्य सर होईल अपश क्रमांक चोवीस स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत ही संघटना खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन केली होती स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत ही संघटना खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन केली होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सन एकोणीसशे चार या ठिकाणी योग आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस एकोणीसशे एक मध्ये बोलपूर या ठिकाणी शांतिनिकेतनची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती एकोणीसशे एक मध्ये बोलपूर या ठिकाणी शांतिनिकेतनची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी योग्य होईल क्रमांक सव्वीस नैनिताल हे थंड ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य होईल क्रमांक सत्तावीस भारतामध्ये प्रसिद्ध मीनाक्षी भारता मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतामधले प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन मदुराई तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आणल क्रमांक अठ्ठावीस जहांगीर आर्ट गॅलरी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे जहांगीर आर्ट गॅलरी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई शहर या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक एकोणतीस द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना खालील केव्हा झाली होती द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन एक नोव्हेंबर सन एकोणीसशे छप्पन या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक तीस असहकार चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षाची संबंध आहे असहकार चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षीची संबंधित आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीशे वीस या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एकतीस महाराष्ट्र विधानमंडळामधले कायम सभागृह खालीलपैकी कोणते सभागृह आहे महाराष्ट्र विधानमंडळामधले कायम सभागृह खालीलपैकी कोणते सभागृह आहे सर्वांनी या प्रश्न उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील